सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर स्वागत. सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं ही विनंती. आणि आता महाराष्ट्राचे शूरवीर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबूरकर यांचा विशेष सन्मान आपण इथं करणार आहोत. मी नितीनजी गडकरी आणि सुशील कुमारजी शिंदे यांना विनंती करते की त्यांनी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबूरकर यांचा गौरव करावा. महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्याचा हा सुपुत्र आज भारतीय सैन्य दलामध्ये महाराष्ट्राच्यासाठी एक अभिमान म्हणून काम करतो. खरं तर भारताची सेना प्रादेशिकवाद मानत नाही. सगळा देश एक एकसंघ ठेवण्याचं जोडून ठेवण्याचं काम भारतीय सेना करते. पण कायमच सह्याद्रीनं हिमालयाच्या संरक्षणाकरता धावून जायचं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि आमचा हा निधड्या छातीचा शूर सेनापती आज देशाचं संरक्षण करतोय. सर्जिकल स्ट्राईक त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. मी विनंती करतो माननीय नितीनजी गडकरी आणि माननीय सुशीलकुमारजी शिंदे यांना, कृपया आपण राजेंद्र निंबूरकर सरांचा विशेष सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण आपल्या या शूर सेनापतीचं कौतुक करूयात. या शूरवीर सैनिकाचा सत्कार जी 24 तास तुम्हा सगळ्यांच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेनं करते आहे. भारत माता की, भारत माता की, जय हिंद. सर खरंच तुमचा खूप मनापासून अभिमान वाटतो आम्हाला. आणि मी विनंती करतो आता राजेंद्र निंबूरकर सरांना, कृपया आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी हिमानी किंवा आजीजसारखा भाषेवर प्रभुत्व नाही आहे किंवा वक्तृत्वावर पण प्रभुत्व नाही आहे. तरी मी जे जसं काही मला जमेल तसं बोलतो. मी 5 मिनटंपेक्षा जास्त वेळ घेणार नाही. पण मला झी 24 संयोजकांनी सांगितलं की काहीतरी सर्जिकल स्ट्राईकबद्दल सर्जिकल स्ट्राईकबद्दल किंवा काही एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं. मी थोडंसं विषयाला सोडून बोलू इच्छितो कारण की असा चान्स क्वचितच मिळतो. सर्वप्रथम मी जरी सैन्यात असलो तरी मी माझे रोल मॉडेल श्री नितीनजी गडकरी यांना म्हणतो. ते माझ्या भागातले कशासाठी म्हणून सांगतो म्हणजे असं काय आहे, मी त्यांचे नेहमी भाषणं ऐकत असतो. खूप मला वाटतं 5-6 वर्षाआधी एक इलेक्शन झालं होतं आणि ते सांगत होते की प्रचारसभेसाठी मी जातो तेव्हा जर पोळी आणि भाजी खातो, बाकी काहीच नाही आणि नेहमी त्याच्यावरच फिरत असतो. म्हणजे अशा साधे माणसाचं असं हे मला वाटतं की ते मला वाटलं आपण पण त्याच्यासारखंच व्हायला पाहिजे जीवनामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आता सांगितली होती की मागच्या काही मला वाटतं 1 महिन्याआधी एक इंटरव्ह्यू दिली होती की आम्हाला पराभवाची सवय खूप असायची. जेव्हा पराभव झाला तरी आम्ही आनंदी राहायचो. तेव्हा आम्ही जेव्हा लहानपणी गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकायचो तेव्हा आचार्य विनोबा भावेची गीताही आम्हाला पाठ करायला लावायचे आणि त्यामधला एकच लाईन मी सांगतो कारण की पूर्ण गीताही पाठ आहे अजूनही. पण त्यामध्ये असायची की नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे. अशा माणसांचा रोल मॉडेल मी सांगू इच्छितो थोडं विषयाला सोडून. त्याबद्दल क्षमा असावी पण तसा चान्स मिळाला म्हणून सांगतो. दुसरी गोष्ट श्री योगेश जाधव ज्यांना सन्मान मिळाला. आम्ही सीमेवर लढतो आमच्या पाठीशी पूर्ण देश असतो. आम्हाला कोणाची भीती नसते. आमच्या पाठीमागे आमच्या शासनकर्ते, आमचे कमांडर्स, सैन्याची संघटना आणि
काय झालं तरी आम्हाला माहिती आहे की आमच्यावर काय आळ येणार नाही, पूर्ण भरभक्कम पाठिंबा असतो. पण योगेश सारख्या तरुणाला असा काही पाठिंबा नाही, त्याला स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते. म्हणून या युवकाला तरुणाईचा रोल मॉडेल मानायला हरकत नाही. इनफॅक्ट आपल्याला माहीत असेल की मी लहान असताना मी आम्हाला एक कविता शिकवायची इंग्रजीमधली, चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड, लॉर्ड टेनिसनची. तशाच टाईपची, म्हणजे काही कशाची पर्वा न करता सरळ झोकून द्यायचं आपल्याला आणि त्याचं आपल्याला त्याचं उद्दिष्ट गाठायचं. किंवा आपल्या मराठमोळ्या भाषेत म्हटलं, वेडात दौडले वीर मराठे साथ, तशा टाईपची यांची गाथा आहे. आणि म्हणून या तरुणाला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद. थँक्यू. आता संयोजकांच्या विनंतीप्रमाणे मी सर्जिकल स्ट्राईकच्या फक्त 3 गोष्टी सांगतो. याला खूप वेळ लागेल पूर्ण सांगायला, फक्त 3 गोष्टी सांगतो. कसं काय सक्सेसफुल झाला, शक्य कसं काय झालं. उरी 17 सप्टेंबरमध्ये झालं होतं आणि त्यामध्ये आपल्या शासनाने केलं की काहीतरी करायला पाहिजे. शासनाने ठरवलं की पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे. मग धडा शिकवायचा कसा, आम्ही जेव्हा 2-3 सिनियर कमांडर्स होतो तेव्हा आमच्या रक्षामंत्री पारिकर साहेब आले आणि त्यांनी आम्हाला विचारलं, काही करू शकता का. आम्ही ॲक्च्युली लहानपणापासून अशाच ठिकाणी वाढलेलो आहे, आम्ही वेट करतो हा चान्स कधी मिळतो का. म्हटलं पारिकर साहेबांना, मी स्वतः सांगितलं, म्हटलं वाय नॉट सर, आणि त्यांना मराठीत सांगितलं, म्हटलं सर घाबरू नका आम्ही करतो. ते म्हटले मला माहीत आहे तुम्ही करू शकता, किती वेळ लागेल. म्हटलं सर 10 दिवस पाहिजे. नक्की ठीक आहे, 10 दिवस घ्या. आणि त्याच्यानंतर काही बोलणं नाही, काही नाही. हे सांगायचं तात्पर्य असं म्हणजे की सगळ्यात मोठा याचा भाग सरप्राईज, म्हणजे सरप्राईज हे अशा टाईपचं. मी छत्रपतीबरोबर तर आपल्या सैन्याला तुलना करू शकत नाही, पण आपल्या छत्रपतींनी जे सरप्राईज सूरतच्या स्ट्राईकमध्ये दाखवलं तशाच टाईपचं जवळपास सरप्राईज होतं. कोणाला माहीत नाही, मला वाटतं फक्त 7 किंवा 8 लोकांना माहीत असेल. प्राईम मिनिस्टर, त्यांचे सल्लागार किंवा मोठे मंत्री, आमचे रक्षामंत्री तेव्हा पारिकर साहेब आणि आम्ही 3-4 जणं, याच्याशिवाय कोणालाही माहीत नव्हतं. तुम्ही तेव्हा बघत असाल की तेव्हा आपले प्राईम मिनिस्टर सांगत होते की आपण पाकिस्तानविरुद्ध नद्याबंदीचं हे करू, किंवा पण सगळं दुसरीकडे वळवायचं असं त्यांचं हे होतं. म्हणजे इट वॉज अ काइंड ऑफ अ डायव्हर्जन आणि इकडे आपलं दुसरंच काहीतरी चालू होतं. तर आम्ही ते प्लॅन केला, प्लॅन तयार होतेच आणि त्या प्लॅनप्रमाणे आम्ही सक्सेसफुल झालो. तर त्या तसं सांगायचं म्हणजे जसं फर्स्ट पहिला बिंदू म्हणजे आश्चर्य सरप्राईज, दुसरा म्हणजे प्रचंड राजकीय इच्छाशक्ती. आम्हाला कधीच भीती वाटली नाही की जर आम्ही फेल झालो यामध्ये तर आमच्यावर काही नावं ठेवतील का, तेवढा कॉन्फिडन्स होता. तेवढा कॉन्फिडन्स शासनावर होता, आमच्या मोठ्या सैनिक नेत्यांवर होता आणि त्यामुळे हा स्ट्राईक सक्सेस होण्यावर खूप मदत झाली. आणि तिसरं म्हणजे आमच्या जवानांची, जे आतमध्ये गेले, त्यांची इच्छाशक्ती. आता तुम्हाला सांगायचं, थोडक्या भाषेत सांगायचं म्हटलं म्हणजे की आपण जेव्हा आत जातो, शत्रूच्या भागात जातो, तेव्हा त्यांच्या चौक्या पार करून जातो, 2 चौक्यांच्या मधून जातो आणि केव्हाही काही होऊ शकतं. आणि मग आतमध्ये जाऊन जेव्हा काही ॲक्शन केली आणि बाहेर यायचं कसं, जर त्यांना माहीत झालं तर नक्कीच कॅज्युलिटीज होणार. तर आम्हाला हे सांगण्यात आलं कॅज्युलिटीज नको व्हायला. ती मनात धाकधूक होती, जर कॅज्युलिटी झाला तर जेवढं आपल्याला यश मिळतं त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्यावर ठपका पण येऊ शकतो. आणि त्याच्याऐवजी आपले जे मुलं आहेत, आपले जे सैनिक आहेत, ते जातात, त्यांची क्षती होऊ शकते. म्हणजे ते ॲक्च्युली मनाला बरं वाटत नाही आणि त्यामुळे सगळ्यात जास्त टेन्शन त्याचं होतं. पण ह्या सरप्राईजमुळे काय झालं की आपण गेलो आणि पाकिस्तानने कधी असं इमॅजिन केलं नाही की असं होऊ शकतं. इतक्या समोर वगैरे 300-400 मीटर जाऊ शकतो, पण 10-15 किलोमीटर आत जाऊन त्यांचा स्ट्राईक करायचं म्हणजे त्यांनी कधीच विचार केला नाही असं झालं. त्यामुळेच काय झालं की त्यांच्या सगळ्या समोरच्या चौक्या गाफील होत्या. इन्फिल्ट्रेशन ते करणार पण आपण कधी केलं नव्हतं. आत गेलो, स्ट्राईक केला, जवळपास 3:30-4 वाजता वापस आलो आणि सगळं सक्सेसफुल झालं. आणि सगळ्यात पहिला मला
टेलिफोन काला पारिकर साहेबांचा आला वेल्डन तेवढंच बोलून बस आणि खूप छान वाटलं. मला मला पण वाटलं की आपण ज्या आधीपासून आपण करायचं ठरवलं होतं ते करायचं चान्स पण मिळाला. फक्त या सगळ्यांमध्ये एकच मनात खूप वेदना झाल्या की एवढे आपलं पूर्ण भारत देश पूर्ण सगळे वाहवाही करत होता त्याच्यामध्ये लोकांना अभिमान वाटत होता पण यामध्ये आपले काही लोक असे म्हणत होते हे स्ट्राईक फेक आहे. त्यामुळे मनातल्या खूप वेदना झाल्या अशा एवढं करूनसुद्धा काही लोक असं नावं ठेवतात तर ते थोडं ठीक वाटतं. त्याच्यामुळे थोडंसं असं वाटतं की यशाला गालबोट लागलं काय. दोन एक्सपिरियन्स सांगतो सैन्यातले माझं भाषण संपवायच्या आधी. ऑपरेशन विजयमध्ये मी कमांडिंग ऑफिसर होतो म्हणजे कारगिलच्या वेळेस. आणि तुम्हाला आठवत असेल जेव्हा कारगिल युद्धात कारगिलमध्ये आपल्याला अपयशच होतं येत होतं आणि आमचं युनिट या म्हणजे खालच्या बाजूला होतं. मग आम्हाला सांगण्यात आलं की असं काहीतरी करा तुम्ही पाकिस्तानच्या विरुद्ध की तिकडे त्यांच्यावरचं प्रेशर कमी होईल आणि आपल्याला यश मिळायला लागेल. मग आम्ही पाकिस्तानच्या आतमध्ये जाऊन स्ट्राईक करायचा विचार केला होता आणि माझ्या युनिटने एक स्ट्राईक केला. अनफॉर्च्युनेटली जेव्हा वापस येत होतो तेव्हा आम्ही त्यांच्या माऱ्याखाली सापडलो. खूप आमचे जवळपास 15 लोक जखमी झाले आणि त्यांच्याबरोबर मी पण होतो. मला पण माझ्या छातीत गोळी लागली तेव्हा आणि तेव्हा काही समजलं नाही. असं असतं की तेव्हा लागतं तेव्हा असं वाटत नाही की आपल्याला तशी जखम झाली वगैरे काही नाही. असं वाटलं काहीतरी झालं आहे पण त्याच्यानंतर मग थोडंसं असं रक्त यायला लागलं. तर मी विचारले रक्त कोणाचं आहे. मग म्हटलं सगळे बघायला लागले माझे. मग शेवटी लागले माझंच रक्त आहे. मग जवळपास पाच दहा मिनटानं त्यांनी मला उचलून नेलं एका सेफ जागी नेलं आणि मग तेव्हा मला पूर्ण माझा जन्मापासूनचा इतिहास आठवला की माझा डॉक्टर तेव्हा आला. माझ्याबरोबर डॉक्टर पण होता. आमच्याबरोबर येतात सगळे डॉक्टर्स. तर डॉक्टरला विचारलं म्हटलं डॉक्टर हाऊ मच टाईम आय गॉट. तुम्ही सर कसे बात करते हो आम जायंगे जिनं म्हटलं नाही लेट्स बी प्रॅक्टिकल किती वेळ आहे माझ्याजवळ. मग म्हटलं मी पाहिलं ब्लड म्हटलं मी माझ्या हिशोबाप्रमाणे मला वाटतं मी 10 मिनटाच्या वर जगू शकणार नाही. तो नाही नाही सर रेंगे म्हटलं असं कर. म्हणजे तेव्हा माझ्या मनात आला मला 2 लहान मुली होत्या आणि म्हटलं यांना कोण बघणार आता. पण त्यांना सांगितलं की डॉक्टर असं कर माझ्याजवळ काही जास्त पैसे नाही आहेत म्हणजे बहुतेक 1-1.5 लाखाचे FD असतील ते करून त्यांना काहीतरी शिकव आणि चांगलं कर. पण शेवटी त्यांना सांग की जायच्या वेळेस की तुमचे वडील शेवटी खुश होऊन गेले असं मी त्यांना सांगितलं. आणि त्यानंतर मग मी बेशुद्ध झालो. पण असं त्याच्यानंतर असं वाटलं त्याच्यानंतर जीवनाकडे बघण्याचा पूर्ण दृष्टिकोनच बदलला की हे सगळं लाईफ जे असं वाटलं बोनस आहे कधी काही होऊ शकतं आपण वाचलो. मग त्याच्यानंतर मी जेव्हा केलं की काही ना काही कोणाला मदत करायचं आपलं काम बरोबर करायचं प्रेरणा घेत राहायचं प्रेरणा देत राहायचं हा एक असा हा एक एक्सपिरियन्स सांगितला. आणि दुसरा एक माझ्या जवानाचा काही 10-15 दिवसांनंतर परत वापस माझी शस्त्रक्रिया होऊन परत मला वापस गेलो. परत मी तिथेच कमांड केलं परत ॲक्शन सुरूच होते. तर एका ॲक्शनमध्ये परत गेलो आणि माझ्याबरोबर एक जवान होता त्याचं लग्न जमलं होतं नुसतंच आणि जवळपास 1 महिन्यानंतर त्याला जायचं होतं लग्नासाठी. मग त्याला म्हटलं तू येऊ नकोस यंग बॉय. तो नाही सर मी आय विल जो आमच्या आपके साथ तो आना ही आना ऐसे कैसे हो सकते. आम्ही यायच्या वेळेस काय झालं की माइन्स त्याला आपण मराठीत काय म्हणतो सुरुंग होता तर त्याचा पाय पडला आणि त्याचा पाय उडला पाय तुटला म्हणजे त्याला इथून कापावं लागलं त्याला म्हणजे मांडीपासून पाय पूर्ण कापावं लागला. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मग तो रडायला लागला की साहेब तो शादी होणे थे अभि तुम्ही का साथ कोण शादी करेगा. मग माहीत होते की काय आता ज्याचा पाय कपलेला आहे त्याच्या शादी लग्न कोण करणार ते म्हणजे लग्न तयार झालेलं होतं. तर म्हणजे तुम्हाला हे मी मुद्दाहून असं सांगायचं आपल्या देशात अशा विरांगणा आहेत अशा मुली आहेत. ती मुलगी आली मला भेटली म्हणे सर मी इसके साथ शादी करूंगी. तिला म्हटलं बेटा ये देखो इसका तुम सोचो इसका पैर अभी उड़ गया है ये हमेशा ये इसका पैर तो ये तो लंगड़ा है इसको कुछ नहीं. ऐसा साहब अगर मेरी शादी हो जाती
और तब लंगड़ा हो जाता तो क्या होता है, तो कोई बात नहीं। तो हे सांगावसं असं वाटतं की भाई अजूनही आपल्या देशाचे प्रेरणा देणारे लोक आहेत, त्यावरच आपला देश सुरू आहे। आणि अशा बऱ्याचशा गोष्टी मी सांगू इच्छितो पण आता तेवढा वेळ नाही आहे। आणि हे सर्जिकल स्ट्राईकचे 3 पार्ट्स या 2 एक्सपिरियन्स सांगून मी माझं भाषण संपवतो। मग संपवायच्या आधी Zee24चे संयोजक आहेत, तुम्ही खूप छान काम करताय सर, खूप छान वाटलं आणि इथे यायला आनंद वाटला, जरी सुट्टी घेऊन यावं लागलं। चिप्सशी बोललो मी, म्हटलं सर मला जायचं आहे, म्हणजे तुम्ही जा, नक्कीच जा, आपल्या मुंबईला जाऊन तिथे त्यांच्यात मिसळा, त्यांना सांगा आणि हे करा। तस ते तुम्ही जे काम करतायत आणि आजचे जे बघितलं आहे, जे म्हणतात अननोन सोल्जर्स, की ज्यांना कोणी माहीत नाही, अनॉनिमस सोल्जर आम्ही ज्यांना म्हणतो, की असे अशा लोकांना तुम्ही वर आणता, त्यांना त्यांचं काम त्यांना प्रोत्साहित करता, याच्याबद्दल तुमचा खूप धन्यवाद आणि नेहमीच तुमचा आभार राहील। थँक्यू। धन्यवाद निंबोरकर सर। धन्यवाद सर। तुम्ही म्हणाला सर तुम्हाला भाषण करता येत नाही, पण सर आमच्या सगळ्यांच्या करता आयुष्यामध्ये खूप सतत आठवणीत राहावा असा अनुभव तुम्ही आम्हाला दिलाय, पुनश्च एकदा टाळ्यांचा कडकडाट। आणि सर कायम सैन्य दलामधली आपल्यासारखी व्यक्ती पाहिल्यानंतर आम्ही तातडीनं जय हिंद करतो, मनातून सॅल्यूट करतो। त्याचं कारणच आहे की तुमच्यासारखा जो त्याग आहे तो त्याग खरंच सैन्य दला इतका त्याग कुणीही करू शकत नाही। पुनश्च एकदा आपल्याला तमाम देशाच्या वतीनं जोरदार 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 मानाचा मुजरा। थँक्यू सो मच। आणि आता वेळ आहे या सन्मान सोहळ्याचा अत्युच्च क्षण अनुभवण्याची। आता जीवन गौरव अनन्य सन्मान पुरस्कार दिला जाणार आहे। गेली 6 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असणारे, तब्बल 11 वेळा जनतेच्या प्रेमावर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून निवडून येणारे, निस्पृह प्रामाणिक तत्वशील कार्यकर्ता अशी ओळख असणारे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे। मी Zee24चे राजकीय प्रतिनिधी दीपक भातुसे यांना विनंती करतो की त्यांनी गणपतराव देशमुख यांना मंचावरती घेऊन यावं। आदरणीय आबांचं खूप खूप स्वागत। यानंतर मी Zee24चे मुख्य संपादक विजय कुवळेकर सर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे। गणपतराव देशमुखांचा जीवनपट म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा जीवनपट आहे। टाकूयात त्यांच्या कार्यावर एक नजर। गणपतराव देशमुख म्हणजे राजकारण्यानं कसं असावं याचा आदर्श। गणपतराव देशमुख म्हणजे एक सच्चा लोकप्रतिनिधी। गणपतराव देशमुख उर्फ सर्वसामान्यांचे आबा म्हणजे निरलस सेवेचा एक आदर्श। वय वर्ष 91, सांगोल्याचे आमदार, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार म्हणून विधानसभेत 11 वेळा प्रतिनिधित्व, सुमारे 55 वर्ष एक पक्ष,
एक मतदारसंघ आणि एकच ध्यास जनसेवेचा. 10 ऑगस्ट 1927 ला मोहोळ तालुक्यातील पिंपरीत राजकारणापासून अलिप्त असलेल्या कुटुंबात जन्म. प्राथमिक शिक्षण पेनूर या मूळ गावी. देशभक्त तुळशीदास जाधवांचा बालपणापासून प्रभाव. त्यांचा कार्यकर्ता म्हणून वावरतानाच शेकापचे संस्कार आबांवर झाले. मग पुढे वकिलीच्या शिक्षणासाठी पुण्यात. देशभक्त तुळशीदास जाधव, भाऊसाहेब जेधे, शंकरराव मोरे आदींच्या प्रभावातून त्यांनी गरीब कष्टकरी जनतेचा आभास बनलेल्या शेतकरी कामगार पक्षाची पताका खांद्यावर घेतली. शिक्षण संपल्यावर मोहोळ इथे वकिलीला सुरुवात केली. बद्धेहाळ तलावात जमीन गेल्यानं भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांची लढाई ते लढले, जिंकले देखील. ही लढाई गणपतरावांच्या निवडणुकीच्या राजकारणातील प्रवेशाची नांदी ठरली. पीडितांसाठी तसंच वंचितांसाठी लढण्याचा ध्यास त्यांनी घेतला. मग वकिली थांबवून त्यांनी सक्रिय राजकारणात उडी घेतली. 1962 ला गणपतराव पहिल्यांदा आमदार झाले. 1972 आणि 1995 अपवाद वगळता ते सातत्यानं सांगोल्याचं प्रतिनिधित्व करतायत. 1977 मध्ये विरोधी पक्षनेते, 1978 आणि 1999 मध्ये मंत्री अशी लाल दिव्याची पद येऊनही आबांनी अंगभूत साधेपणा हरवू दिला नाही. एकदा तर आऊट घटकेचं मुख्यमंत्री पदही चालून आलं होतं, पण संधी साधू राजकारण मान्य नसल्यानं आबा विनम्र नकारावर ठाम राहिले. समाजकारण म्हणजेच राजकारण हा आबांचा ध्यास. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो की आणीबाणी विरोधातला लढा, या काळात आबा तुरुंगातही गेलेत. सांगोल्यात सिंचनाच्या सोयी झाल्यात. डाळिंब बोरांची लागवड वाढलीये. कमी पाण्यात उत्तम पीक घेण्याची किमया शेतकऱ्यांना साधलीये. यामागे आहे आबांची तळमळ आणि धडपड. शेतीसाठी पाण्याची सोय करतानाच तालुक्यातील 81 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही त्यांनी मिटवलाय. चंद्रभागेतून आणलेलं पाणी आज लाखो लोकांची तहान भागवतंय. कापूस पिकत नसलेल्या सांगोल्यात आज 2 सूतगिरण्या उभ्या आहेत. शेतकरी शिक्षण मंडळाची स्थापना करून KG पासून PG पर्यंत शिक्षणाचीही सोय झाली आहे. सांगोला अर्बन बँक, सहकारी औद्योगिक वसाहत, दूध उत्पादक संघ अशा कितीतरी गोष्टी गणपतरावांच्याच प्रेरणेतून उभ्या राहिल्या आहेत. ना पदाची आस, ना पैशाचा लोभ, ना प्रसिद्धीची हौस. आमदार झाल्यावरही ते अनेक वर्ष भाड्याच्या घरातच राहत होते. अलीकडेच त्यांनी सांगोल्यात बंगला बांधलाय. घर आणि कार्यालय एकच. सतत माणसांचा राबता, प्रेमानं जोडलेला एक एक माणूस म्हणजे जणू त्यांचा विशाल परिवारच. शांतपणे सातत्यानं लोकसेवा करणारा असा निरपेक्ष लोकप्रतिनिधी विरळा. जणू राजकारणातली एक जिवंत दंतकथाच. घरातली पुस्तकं हीच काय ती मिळकत. लोकांचं प्रेम हीच श्रीशिल्लक. गणपतरावांप्रमाणेच त्यांचं कुटुंबही साधं. पत्नी रतनकाकी वयाच्या 86 वर्षीही पक्क्या गृहिणी आहेत. त्यांचे 2 मुलगे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. मुलगी सासरी, नातवंड उच्च शिक्षित. साध्या एसटीनं मुंबईला रवाना होणारा आमदार म्हणजे गणपतराव देशमुख. समाजासाठी अविरत झटणं हा आबांचा स्थायी भाव. एक आदर्श लोकप्रतिनिधी, एक आदर्श जनसेवक. आपल्या क्षमतेबरोबरच आपल्या मर्यादांचंही भान असलेला एक उत्तम माणूस. गणपतराव देशमुखांसारखी माणसं राजकारणात आहेत म्हणून राजकारणाचं पावित्र्य काही प्रमाणात का होईना टिकून आहे. सध्याच्या काळात आदर्श राजकारणी आहेत तरी कुठे? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे गणपतराव देशमुख. अशा जनसेवाव्रतीला अनन्य सन्मान जीवन गौरव प्रदान करताना आम्ही जनतेच्या वतीनं होतो आहोत नतमस्तक. प्रणाम तुमच्या कार्यनिष्ठेला आणि समर्पित जनसेवेला. हिमाली महाराष्ट्राच्या वतीनं आबांना हा जीवनगौरव अनन्य सन्मान आपण देतो. मध्यंतरी आम्ही एक बातमी केली होती, आबांनी त्यांच्या मतदारसंघामधल्या एका मुलीला पत्र पाठवलं होतं
मुंबईला अधिवेशनाला असल्यामुळं आपल्या पत्राला उत्तर देऊ शकलो नाही. तुमच्या गावामध्ये GST येत नाही आहे, ती तातडीनं चालू करावी अशा सूचना दिल्या आहेत. आपलं पत्र मिळालं, अनेक उत्तम आशीर्वाद, धन्यवाद. आपला गणपतराव देशमुख का गणपतराव देशमुख निवडून येतात इतकी वर्ष आणि का ते सर्वसामान्यांना आपले नेते वाटतात याचं उत्तर त्या पत्रामध्ये होतं. नक्की, आणि म्हणूनच गणपतराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव मानपत्रानं करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. राजकारणी कसा असावा, मूर्तिमंत आदर्श घालून दिला तुम्ही. स्वच्छ चारित्र्य, पारदर्शी कारभाराचा आयुष्यभर वसा जपला तुम्ही. तब्बल 11 वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा महाविक्रम घडवला तुम्ही. शांत स्वभाव, समाज परिवर्तनाचा ध्यास, हे सूत्र अंगीकारलं तुम्ही. तुम्ही सहज साध्य केलत बिनपैशानं निवडणुका जिंकण्याचं तंत्र. साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी हाच तुमच्या यशाचा जीवनमंत्र. पीडित, भूमिहीन, धरणग्रस्तांसाठी तुम्ही निकरानं केला संघर्ष. बनलात सर्वसामान्यांचे आबा, निरलस जनसेवेचा आदर्श. दुष्काळी सांगोल्यासाठी तुम्ही आणली सिंचनाची गंगा. 81 गावांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवतीये चंद्रभागा. दूर लोटलीत सत्तेची प्रलोभनं, केलं जनहिताचंच राजकारण. जनता जनार्दनाच्या निस्वार्थ सेवेसाठी वाहून घेतलं अवघं जीवन. समाजासाठी अविरत झटण्याच्या तुमच्या समर्पण भावाला सलाम. अनन्य सन्मान जीवन गौरवच्या रूपानं Zee24 तासचा हृदयापासून प्रणाम. आणि आता जीवनगौरव अनन्य सन्मान पुरस्कारानं गणपतराव देशमुख यांचा गौरव करण्यात येणार आहे. मी माननीय नितीनजी गडकरी यांना विनंती करतो, माननीय सुशीलकुमारजी शिंदे यांना विनंती करतो की आपण कृपया त्यांचा सन्मान करावा. मी नितीनजी गडकरी यांना विनंती करतो, त्यांनी शाल आणि सन्मानचिन्ह गणपतराव देशमुख यांना द्यावं. सुशीलकुमारजी शिंदेंना विनंती करतो की त्यांनी मानपत्र देऊन आबांचा सन्मान करावा. निंबोरकर सर या ठिकाणी आहेत, मी सरांनाही विनंती करतो, सर आपणही या सन्मान सोहळ्यामध्ये कृपया सहभागी व्हावं. आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व गणपतराव देशमुख यांचा या ठिकाणी महाराष्ट्राच्या वतीनं सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो. धन्यवाद. आबा राजकारणात आजही आपल्यासारखी व्यक्तिमत्व आहेत असं कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही, पण खरंच आपण इतिहास घडवला आहे. यानंतर मी विनंती करतो गणपतरावजी देशमुख यांना, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय नितीनजी गडकरी साहेब, दुसरे मान्यवर सुशीलकुमारजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा, एकनाथजी शिंदे साहेब, विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले
माननीय लेफ्टनंट जनरल राजेंद्र जी समोर बसलेले माझ्या पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माझे ज्येष्ठ सहकारी जयंतराव पाटील विधानसभेतील सहकारी ज्यांना निरनिराळ्या क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य केलं म्हणून सन्मानित केलेले यापूर्वीचे सगळे मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले बंधूनो आणि भगिनींनो, या ठिकाणी पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होतो, पण त्याबरोबर माझ्या मनामध्ये ही भावना आहे, हा माझा व्यक्तिशः पुरस्कार नसून ज्या कार्यकर्त्यांनी ज्या मतदारांनी गेल्या 50-55 वर्षामध्ये मला आशीर्वाद दिले खऱ्या अर्थानं त्यांचा हा सन्मान आहे असं मी मानतो. सांगोला तालुका हा परंपरेनं दुष्काळी तालुका, पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी हे प्रामुख्यानं त्या तालुक्याचे त्या मतदारसंघाचे प्रश्न. मग अशी सांगितल्याप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी चंद्रभागेवरून 33 किलोमीटर पाणी आणलं आणि या मतदारसंघातील 81 गावामध्ये 75 किलोमीटरपर्यंत ते लांब नेलं हे मी केलं असं म्हणणार नाही, कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी चळवळीच्या जोरावरती हे केलेलं आहे याचा मला राष्ट्र अभिमान आहे. जास्त बोलणार नाही, पण शेतीच्या बाबतीमध्ये सांगोला घ्या, आटपाडी घ्या, जत घ्या, 13 दुष्काळी तालुके, या दुष्काळी तालुक्याला पाणी मिळावं म्हणून क्रांतीवीर नाना पाटलाचे प्रतिसरकारमधले सहकारी क्रांतीवीर नागनाथ अण्णा यांनी चळवळ उभा केली, त्या चळवळीमध्ये त्यांचा सहकारी म्हणून काम करून गेल्या 30-35 वर्षामध्ये शेतीच्या पाण्यासाठी परिषदा घेतल्या, मोर्चे काढले, 4-4, 8-8 दिवस धरणं धरली आणि खऱ्या अर्थानं टेंबूसारख्या म्हैसाळसारख्या योजना, ताकारीसारख्या योजना 1996 सालामध्ये सुरू झाल्या, पण खरी गती मिळाली ती या ठिकाणी बसलेले गडकरी साहेबांनी दुष्काळाचे प्रश्न हटवायचे असले महाराष्ट्राच्या स्थितीमध्ये विकास करायचा असला महाराष्ट्रातलं ग्रामीण भागातलं दारिद्र्य आणि बेकारी घालवायची असली तर महाराष्ट्राचं सिंचन क्षेत्र 44% गेलं पाहिजे अशा तऱ्हेची घोषणा केली, कानमंत्र दिला, त्यातून AIBP योजने ही बंद झालेली असली तरी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना त्यातून महाराष्ट्राला 26 प्रकल्प मिळाले,
त्यातून सांगोले मतदार संघाला दोन प्रकल्प मिळाले. आणि येणा दोन वर्षाच्या काळामध्ये ते प्रकल्प पूर्ण होणार आहे, त्याच्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार निधी देणार आहे. खऱ्या अर्थानं मी जे समाजकारण केलं, राजकारण केलं, हे दोन वर्षात प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सांगोले तालुक्यातलंच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यामध्ये सुद्धा दुष्काळाचं निवारण आणि निर्मूलन होणार आहे अशी खात्री झाली आणि मला एक समाधानाची भावना. त्याच्यामध्ये आम्हीच प्रयत्न केले असं मी म्हणणार नाही, अनेकाचे प्रयत्न असतील. मला वाटतं जास्त काही बोलत नाही. इथं जी 24 यांनी या ठिकाणी पुरस्कार दिला त्यांचं मी कौतुक करतो. माझ्याबरोबर महाराष्ट्रातील अनेक ज्यांनी विशेष प्राधान्य दिलं त्यांनाही पुरस्कार दिला, त्याबद्दल अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द मी पुरे करतो. यानंतर मी सुशील कुमारजी शिंदे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माझे मित्र श्रीयुत गडकरीजी, परम आदरणीय गणपतराव देशमुखजी, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामधले मंत्री श्रीयुत पाटीलजी, श्रीयुत शिंदेजी, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलजी, शेतकरी कामकरी पक्षाचे सरचिटणीस जयंतराव पाटीलजी, व्यासपीठावर बसलेले आणि ज्यांनी शौर्यगाथेने आपल्या अंगावर शहारे आणले आणि नवीन पिढीला देखील संदेश दिला, ते लेफ्टनंट जनरल निंबोरकरजी, माझे मित्र श्रीयुत विजय कोवळेकरजी आणि उपस्थित ज्यांना ज्यांचा सन्मान झाला ते सर्व सन्मानित बंधू आणि भगिनींनो, मी मनापासून धन्यवाद देतो की विजय कोवळेकरांना त्यांनी आज मला इथं बोलावलं. जीच्या मी बऱ्याच कार्यक्रमात असतो पण ह्या कार्यक्रमात कधी नव्हतो आणि कर्तृत्वाची शिखरं गाठणाऱ्या ह्या सम्यदर्शनीय अशा प्रकारच्या नेतृत्वाला प्रणाम करण्याकरता म्हणून एक संधी आम्हाला मिळाली याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. गणपतरावजी आणि मी सोलापूर जिल्ह्यातलेच, ते 62 साली निवडून आले, मी 74 साली निवडून आलो. मला संधी लवकर मिळाली नाही कारण पोलीस ऑफिसर होतो मी, ते माझी 6-8 वर्ष त्याच्यातच गेली. पण तेव्हापासून मी गणपतरावांना पाहतोय, दबलेल्या समाजातून आपलं स्वतःचं नेतृत्व पुढे त्यांनी नेलं. घराण्यामध्ये कोणी नातेवाईक राजकीय नाही, कोणी सहाय्य करायला नाही, पण स्वतःच्या हिंमतीने ते पुढे आले. आणि हा एक असा माणूस आहे, दोनदा पराभव झाला तरी पराभवाला ते कधी डरले नाहीत. पराभव येतात आणि जातात. जसं लेफ्टनंट जनरल साहेबांनी सांगितलं की युद्धामध्ये ही जय पराजयाची प्रक्रिया असतेच, तसं गणपतरावांनी पराजयाची कधी भीती बाळगली नाही.
त्यांच्या सगळ्या निवडणुका ह्या फार थोड्या पैशात झाल्या. मी पहिली निवडणूक माझी ही 16,000 झाली, पण त्याच्यानंतरची निवडणूक मात्र मला सांभाळता आली नाही. आणि त्या भीतीनेच मी आता उभा राहू का नको अशी माझ्या मनामध्ये भीती आहे. पण गणपतरावांना हे तसं नाही आहे. त्यांचा कार्यकर्ता हा पक्का आहे, तो इकडे तिकडे कधी पळणारा नाही. गणपतराव जनतेच्या प्रश्नाकरता नेहमी भांडत असतात. मी मगाशी बसलो असताना इथं त्यांना मी म्हटलं की गणपतरावजी, तुमच्या काळामध्ये साम्यवादी आणि समाजवादाची एक मोठी अशी लहर होती, ज्याच्यामध्ये रशिया आणि विशेषतः आपल्या भारतामध्ये कम्युनिस्ट चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये होती. एकीकडे रणदिवे, डांगे ही सगळी मंडळी होती, आणि त्याच्यातून शेतकरी कामकरी पक्ष हा स्वतःची आयडेंटिटी घेऊन पुढे आला. आणि बोलता बोलता गणपतरावने सांगितलं की तुळशीदास दादांच्या नेतृत्वाखाली ते शेतकरी कामकरी पक्षामध्ये आले, पण दादा काँग्रेसमध्ये गेले आणि तुम्ही तिथंच राहिला. बरेच शेतकरी कामकरी पक्षाचे नेते काँग्रेसमध्ये आले आणि त्यांचं भविष्य घडलं गेलं, पण गणपतराव कधी आले नाही. ते एकदाच मंत्री झाले, मी त्या मंत्रिमंडळात होतो. मी धाडस केलं होतं, मी काँग्रेसवाला होतो, पण माझे मित्रवर्य मुख्यमंत्री होते त्याच्याबरोबर गेलो. तुम्ही गणपतराव हसतात. आणि तो जर तेवढा 2 वर्षाचा काळ सोडला तर गणपतरावांना कधी संधी मिळाली नाही तशी. पण मंत्रिमंडळात असताना देखील एवढा सभ्य शांत. मला आठवतं की ॲग्रिकल्चरल मिनिस्टर म्हणून ते इस्रायलला गेले होते. मी अनेक ठिकाणी हे सांगितलं, पण त्यांनी आपल्या घरच्याच्या करता काही आणलं नाही, पण ड्रायव्हर करता एक घड्याळ त्यांनी आणलेलं होतं. असा हा नेता आमच्या सोलापूरचं भाग्य आहे. आम्ही त्यांची पूजा बांधतो. मी काँग्रेस कट्टर काँग्रेसवाला आहे. गडकरी मला कधी या म्हणत नाहीत तिकडं, आणि मी गडकरींना कधी या म्हणत नाही. तर सातत्यानं आम्ही सगळ्या कार्यक्रमामध्ये एकत्रित असतो, त्यांच्या सुखादुःखामध्ये असतो. आणि गणपतराव अखेरपर्यंत गरीब माणसांच्या करता प्रयत्न करत राहतात. अशा ह्या आमच्या एका श्रेष्ठ नेत्यांचा वेळ कमी आहे, नाही तर खूप बोलता येण्यासारखं आहे. तर विजय कोवळेकरजी, तुमचं हे सगळं परीक्षक मंडळ त्यांनी त्यांची निवड केली ह्यावेळेस, आणि एकीकडे लेफ्टनंट जनरल साहेबाची शौर्याची गाथा आणि दुसरीकडे गणपतरावाच्या सामाजिक जीवनाची गाथा, ह्या दोघांचाही सत्कार अतिशय मौलिक अशा प्रकारचा आहे. निंबोरकरजी, आपण सांगत असताना मला समोर सियाचीन दिसत होता. तुम्ही उरी म्हटलं, मी माझं पॉवर मिनिस्टर असताना उरीच्या तिथंच खाली जिथून तुम्ही लढलात त्या नदीच्या अलीकडच्या बाजूला माझं तर पॉवर सेक्टर अलीकडे आहे. कारगिल मी या सगळ्या भागात फिरलेलो आहे. कठीण परिस्थिती असते. सियाचीनमध्ये राहणं त्यापेक्षा आपलं आयुष्य भर नकोच असं वाटतं तिथं जाणाऱ्या लोकांना. एक वेळ अशी होती तिथं बर्फात तिथं राहून अंगठे सगळे फुटलेले असायचे. मी त्या कमिटीमध्ये होतो, 98 कमिटीमध्ये होतो, आणि सियाचीनवर जाऊन पाहिलेलं होतं. अशा ठिकाणी हे लोक राहतात आणि लढाई करतात, देशासाठी लढाई करतात.
आपण जी कारगिलच्या युद्धातली ती एका जवानांची गोष्ट सांगितली ती नुसती गोष्ट नव्हती, तिच्या पत्नीने केलेला जो एक राष्ट्रीय विचार होता तोही त्यांनी सांगितला. आणि अशाच विचारातून एक नव्या पिढीमध्ये एक चेतना आणि प्रेरणा मिळते ते काम तुम्ही आज केलेलं आहे. राष्ट्रभक्तीचं दाखवण्याचं काम जे तुम्ही केलं, तुम्ही एक सैनिक आहात, बोलता येत नाही तुम्हाला तसं बऱ्याच गोष्टी. तुमच्या जनरल साहेबांनी तुम्हाला आज परवानगी दिली, पण तुम्ही फार जपून स्ट्राईक कसा केला हे काय सांगितलं नाही. पण मला माहिती आहे ते स्ट्राईक कसं, तिथं किती कॅम्प्स होते, काय आहे, कारण मी होम मिनिस्टर होतो त्यामुळं मला सगळी कल्पना आहे. पण आपल्या अधिकाराची कक्षा न ओलांडता त्यांनी जे एक सुंदर प्रकारचं एक दर्शन दिलं आणि पुढच्या पिढीला एक मार्गदर्शन केलं, याबद्दल मी तुम्हाला हे मनापासून धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो की विजयकर कोळेकरांनी त्यांची निवड केली आणि तुमच्या सगळ्या मंडळांनी निवड केली याबद्दल. गणपतरावजी आपण आदरणीय आता आम्हाला सगळ्यांना, तुम्ही 100वी गाठावी आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर असावेत. माझं आता 77 आहे म्हणजे माझंही वय वाढवून घेते मी, आणि त्यानिमित्तानं का होईना वय वाढवता येईल मला. असो, शिंदे आपले गोंधळी समाजाचे, त्यांनी फार खरं म्हणजे लोहार समाजातले, गोंधळी समाजातले, शेतकरी समाजातले किती सुरेख अशा प्रकारचे इथं तुम्ही एक व्यासपीठ मांडलेलं होतं की समाजातले हेच खरं चित्र आहे आमचं, हेच खरे देवदेवता आहेत. आणि म्हणून मुख्यमंत्री असताना मी आपल्याला माहिती आहे की मरगम्मावाले, माकडवाले, मर्यायवाले हे सगळे मी आणलेले होते तिथं माझ्या बजेटमध्ये. ह्याच्यापेक्षा महाराष्ट्रात काय नाही, आपण सगळे सुटबुटवाले आहोत, पण ज्या गरिबीची आच आहे त्या लोकांना तुम्ही शोधण्याचं काम करताय. झी टी व्ही तुम्ही काम करतात, खरं म्हणजे विजय कोवळेकरांचं क्षेत्र हे लिहिण्याचं आहे. तर मी अनेक वर्ष वर्तमानपत्रामधलं गेले आहेत, आता एक मला वाटतं 6 महिने झाले असतील तुम्हाला ते या क्षेत्रामध्ये आले आहेत आणि एवढं सुरेख अशा प्रकारचा कार्यक्रम करतात. राजकीय माणूस बोलत राहिला म्हणजे बोलतच राहतो, माझ्यानंतर गडकरी साहेब बोलणार आहेत आणि म्हणून त्यांचा वेळ मी काही घेऊ इच्छित नाही. मी परत एकदा झी 24 तास, झी मराठीचं वर्तमानपत्र दिशा, त्यालाही मी मनापासून धन्यवाद देतो, आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. गणपतरावजींना मी त्यांच्याकडून आशीर्वाद मागतो की आमच्या राजकीय जीवनामध्ये तुमच्यासारखं आम्हाला होता व्हावं अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी नितीनजी गडकरी यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. वेळ बराच झालेला आहे त्यामुळे मी 2-3 मिनिटातच माझं मनोगत व्यक्त करेन. उपस्थित सर्व मान्यवर बंधूंना आणि भगिनींना, हा अनन्य पुरस्काराचा अनन्य साधारण असा कार्यक्रम आहे. कारण पुरस्काराचे अनेक कार्यक्रम होतात पण हा पुरस्कार याकरता विशेष करून वेगळा आहे की जे लोक आपल्याला ज्ञात नाही आहेत अशा समाजातल्या तळागाळातल्या शोषित पीडित लोकांमध्ये जे अतिशय उत्तम चांगलं सामाजिक काम करतात ते अनमोल रत्न योग्य प्रकारे शोधून त्यांचा यथोचित गौरव करण्याचं काम या कार्यक्रमात होतं. मी 3रा या कार्यक्रमाला आलो आणि मला अतिशय आनंद आहे की खरोखर समाजामध्ये एवढं उत्तम काम करणाऱ्या लोकांची ओळख आम्हाला नव्हती आणि ती ओळख झी 24 तासने समाजाला करून दिली, त्यांचा गौरव केला, त्यांचा सन्मान केला, त्यांचं तर मी अभिनंदन करतोच पण झी 24 तासला देखील मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो.
खरं म्हणजे या पुरस्कारांमध्ये सगळे लोक किती कठीण परिस्थितीत काम करतात याची आपल्याला कल्पना आहे. आता आंबोरकरजी बोलत होते, कारगिलची गोष्ट सांगत होते. आपण कसा विचार करतो, मी माझ्या मनात विचार करत होतो, तिथे ग्रास म्हणून जागा आहे, तिथे मी गेलो, कारगिलला गेलो आहे. पण मी लगेच तिथून मला जीव घाबरायला लागला, मला ऑक्सिजन नव्हता, डॉक्टर माझ्याबरोबर होता, आणि केव्हा जातो असं झालं. आता गेले 3 महिन्यापासून कारगिलला ग्रासमध्ये -45 degree टेम्परेचर आहे, -45. आणि तिथे आम्ही ते झोजीला म्हणून 6,500 crore खर्च करून लद्दाख ले आणि कारगिलला जोडणारी टनेल बांधतो आहे. त्याचा वर्क ऑर्डर देऊन 6 महिने झाले, पण माझी तिथे अजून जाण्याची हिंमत होत नाही. कारण तिथे -45 degree टेम्परेचर, ऑक्सिजन नाही, आणि तिथे भूमिपूजन कार्यक्रम तिथेच करायचा अशी इच्छा आहे. मी प्रधानमंत्र्यांना सांगितलं की तिथेच जाऊ आपण, तर ते म्हणे मे नंतर जाऊ, कारण तोपर्यंत जाण्याची सोय नाही. अशा कठीण स्थितीत त्यांनी युद्ध लढलं आणि देशाकरता एवढं मोठं काम केलं आपण याची कल्पना करू शकत नाही. आपल्या लोकांना फार सहज चांगलं जीवन मिळालेलं आहे. आमच्यासारख्यांना आमची पात्रता नसतानाही मोठी पदं मिळालेली आहे. लोकांचे गौरव सत्कार आमच्या मागे हार घेऊन लोक धावतात, पण आमच्यासारख्यांपेक्षा 100 पटीने जास्त त्याग, समर्पण, बलिदान देशाकरता राजेंद्र आंबोरकर सारख्या लोकांचा. आणि म्हणून हा इतिहास आहे की अशा लोकांमुळेच आपल्या देशाचा इतिहास हा टिकला आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज गणपतरावांचा सत्कार झाला ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मी जेव्हा दिल्लीला, मला विजयरावांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की गणपतरावांचा सत्कार आणि तुम्हाला यायचं आहे, तर मी लगेच फोनवर सांगितलं की मी येईन. तर लगेच माझा प्रायव्हेट सेक्रेटरी बाजूला होता, तो म्हणाला सर शक्य होणार नाही, कारण आज दिल्लीमध्ये जल दिवस आहे, त्याचे बरेच कार्यक्रम होते, मी वॉटर रिसोर्सेसचा मंत्री आहे. तर मी म्हटलं काही असेल तरी मला जायचं आहे, आणि मी आज आलो, मला खूप आनंद झाला. गणपतरावांचं जीवन हे एका तपस्वी राजनीतिक कार्यकर्त्याचं जीवन आहे. सिद्धांतनिष्ठ, मूल्याधिष्ठित आणि सामाजिक राजकीय सेवा ही व्यवसाय किंवा स्वार्थ म्हणून नाही, तर निस्पृह निस्वार्थी भावनेनी त्यांनी आयुष्यभर काम केलं. त्यांची आणि आमची विचारधारा काही जुळणारी नाही आहे, पण मी नेहमी म्हणतो की या देशात विचार भिन्नता ही समस्या नाही आहे, विचार शून्यता ही खरी समस्या आहे. आणि म्हणून गणपतराव आपल्या पक्षावर, आपल्या विचारावर श्रद्धा ठेवून त्यांनी अनेक निवडणुका लढवल्या, कधी यश मिळालं, कधी अपयश मिळालं, पण त्यांच्या आयुष्यात त्यांना कधी आपला विचारधारा आणि पक्ष सोडायचा मनात विचार देखील शिवला नाही, हे त्यांचं मोठेपण आहे. आता तर असा बाजार गरम आहे की ज्याची सत्ता आली त्याच्या मागे लाईन उभी आहे, आम्हाला थांबवावं लागतं, येऊ नका, गर्दी जास्त झाली आहे. याचं कारण शिंदे साहेबांचं, काँग्रेसची सत्ता आली का तुमच्याकडे घुसा, आमची आली की आमच्याकडे घुसा, विचार संघटन काही घेणं देणं नाही. नायदर राईटिस्ट नॉर लेफ्टिस्ट, वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट. आणि मी देखील, मला मी पोस्टर चिटकवायचो, भिंती रंगवायचो, किती केसेस चालल्या, किती लाठ्या खाल्ल्या, तोंडातून रक्त निघालं एवढं पोलिसांनी मारलं, खूप खूप गोष्टी झाल्या. पण विरोधी पक्षातही विचाराकरता का इमर्जन्सीचा काळ बघितला, आणि मी इमर्जन्सी तर राजकारणात नसतो आलो, जेल बघितले, पण मनामध्ये हा विचार नाही आला की आपला पक्ष सोडला पाहिजे. खरं म्हणजे असा नियम केला पाहिजे की हे जे सत्ता आल्यावर उंदरासारखे इकडनं तिकडे उड्या मारतात, यांना कुठेतरी थांबवण्याचाही कायदा केला पाहिजे.
म्हणजे कारण काय की आम्हालाही मोह होतो, कारण काय आहे की मला आत्ता तुम्ही विचारलं की कसं आहे राजकारणाचं, मी म्हटलं असंच आहे. मला एकदा एकाने विचारलं की असं कसं होतं आहे, काय होत आहे, म्हटलं बरोबर आहे जसं तुम्ही केलं तसं होत आहे. म्हणे काय झालं, म्हटलं बाबळीची झाडं लावली आणि आंबे लागले नाही म्हणून कशाला ओरडता. कारण आमच्या सकट सगळेजणं आम्ही निवडणुकीत जेव्हा तिकीट वाटतो तेव्हा आमचा पहिला प्राधान्याचा नियम असतो जिंकून कोण येतो, तो कसा आहे काय करतो हे सगळं बाजूला असतं. आणि जो जिंकून येईल त्याला तिकीट देतो आणि जनता त्याला निवडून देते, तसा तो नेता आहे ज्याला निवडून देतात जनता. जे आवडतं जनतेला शुद्ध दूध मिळालं तर लोक म्हणतात चव बरोबर नाही, जरा दुधात अजून काही पाणी वगैरे मिसळलं की आज बरोबर टेस्ट आहे म्हणतात. कारण लोकांची आवडही तशीच झालेली आहे. लोकांची आवड जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत नेते पण चांगले होणार नाही, हे तर लोक जबाबदार आहे त्याला. आणि त्यामुळे हे असंच चालतं. हे मी आता काही वेळा खरं बोलतो मला ते चिंताही पण नाही, कारण मी माझ्याही मतदारसंघात लोकांना सांगितलं तुम्हाला पटलं तर मला मत देण्याचं नका देऊ. त्यामुळे पण मला एक गोष्ट वाटते, मी ए बी बर्धन साहेबांची आठवण ठेवायचो, ते कम्युनिस्ट पक्षाचे होते, मी त्यांना आयकॉन म्हणायचो. आयुष्यभर त्यांनी आपल्या विचारधारे विद्वान माणूस होते. आणि जेव्हा बी जे पीचा अध्यक्ष झालो तेव्हा मी दिल्लीत कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयात गेलो. मी कार्यालयात बी जे पीचा अध्यक्ष असताना गेल्याबरोबर ते सगळे कम्युनिस्ट पक्षाचे लोक जसं सर्कसीत काही एखादा प्राणी आल्यावर सगळे बघतात तसं माझ्याकडे बघत होते. कारण हे लेफ्ट पार्टीवाले आर एस एस भाजप जातीवादी सांप्रदायिक आमच्यावर ठप्पा मारायचे, आमच्यावर युती करायला तयार नव्हते, आम्ही जसे अस्पृश्य होतो. आणि मी जे आता नाही आहे तसं, कारण सत्ता मिळाल्यामुळे आमचं सगळं गेलं आता. आता आमच्यावर यायला सगळे तयार, आम्ही पुरोगामी झालो, लोकशाहीवादी झालो आणि आम्ही खरं तसेच आहोत. आम्ही जातपात काही कधी पाळली नाही पण आमच्यावर चिपकून दिलं होतं. तर मी जेव्हा गेलो त्यांचा आशीर्वाद घेतला तेव्हा लोकांना आश्चर्य वाटलं. तेव्हा मी म्हटलं की हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत. आणि गणपतराव देखील खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्या पलीकडे. मी ते 62 साली निवडून आले तर माझा जन्म 57 सालचा आहे, म्हणजे मी 5 वर्षाचा होतो. पण मला एक गोष्ट आठवते, मी जेव्हा विधानमंडळात आलो शिंदेसाहेबांना आठवत असेल की जेव्हा नवीन विधानसभा बनायची तेव्हा सभापती सगळ्यात सिनियर व्यक्ती बनायचा तेव्हा गणपतराव देशमुख सभापती बनायचे आणि सगळ्यांना शपथ द्यायचे. अतिशय संतुलित व्यक्तिमत्व, शेतकरी गरीब माणसाबद्दल अतिशय जिव्हाळा, संवेदनशील व्यक्तित्व आणि आयुष्यभर आपण लोकांची सेवा केली पाहिजे असं त्यांचं व्यक्तिमत्व. खरं म्हणजे आम्हा सगळ्यांना परमेश्वराने अशी बुद्धी द्यावी की भ्रष्टाचार मुक्त आणि मूल्याधिष्ठित, म्हणजे हे जे काही चांगलं वागणं आहे हे मूल्य आहेत, आणि सिद्धांतनिष्ठ राजकारण गणपतरावकडे पाहून आम्ही केलं पाहिजे. मला एकाने विचारलं की हे जर केलं तर तुम्ही निवडून नाही येणार, तर मी म्हटलं जो निवडून येत नाही जो मंत्री होत नाही तो काय मरतो का? नाही तर नाही, त्याच्यात काय मोठं आश्चर्य आहे. पण आयुष्यामध्ये इतके वर्ष, म्हणजे कुठेही सत्ता मिळेल याची अपेक्षा नसताना निघून, खरं म्हणजे इतकं कठोरतेने आयुष्यावर एक व्रतासारखं काम करणं ही कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून गणपतराव केवळ शेकापचे नाही आहेत, गणपतराव महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्रातली जी लोकशाही आहे, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराने जो प्रगतिशील पुरोगामी विचाराचा हा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एक प्रगल्भ प्रामाणिक आणि संघटनेच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांकरता आदर्श ठरणारं असं व्यक्तित्व आहे. आणि म्हणून त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला ही खऱ्या अर्थाने सगळ्यांना आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून आज आपण त्यांचा जो गौरव केला याबद्दल मी मनापासून जी 24 तासला त्यांना धन्यवाद देतो. आणि गणपतराव तर एक तर गोष्ट खरी आहे की आता 91 वर्षाचे आहेत. खरं म्हणजे माझं तर खूप आधीपासून तो मत होतं की 60 वर्षानंतर लोकांनी राजकारणात राहू नये. मी पण 60 वर्ष पूर्ण केली तर माझ्याही मनात इच्छा आहे
गिरीशभाऊ मला दाटतात नाही, मी फालतू गोष्टी बोलू नको म्हणतो. पण मला असं, मी आता माझ्या खेड्यावर शेतीवर एक घर वगैरे बांधलं आहे आणि ग्रामीण भागात काम करायची खूप इच्छा आहे. पण सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. पण गणपतरावांनी आपल्या आयुष्यात ज्या प्रकारचं कार्य केलं, ज्या प्रकारचं जीवन जगले, ज्या प्रकारे प्रामाणिकपणे संघर्ष केला आणि शोषित पीडित दलित शेतकरी गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांकरता केला, पाण्याकरता केला, खरं म्हणजे हे आमच्या सगळ्यांकरता एक मोठा आदर्श आहे. आजचा जलदिवस आहे, जागतिक जलदिवस आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेन, गणपतराव तुम्ही पुरस्कार अजून एक गोष्ट करा की कदाचित महाराष्ट्राला हे माहिती नसेल की महाराष्ट्राने जलसंवर्धनाच्या बाबतीत देशात आदर्श निर्माण केला आहे. म्हणजे अमरीश पटेलांनी शिरपूरमध्ये केलेलं काम असेल किंवा आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जलसंवर्धनाच्या याच्यामध्ये जो कार्यक्रम राबवला त्याच्यात मोठा मोठा कार्यक्रम सुरू आहे तो आहे. परवा जैन महासभेचे शांतीलाल मुठांनी 125 JCB आणि प्रोक्लेन मशीन बुलढाणा जिल्ह्यात आणून सगळे नदी नाले खोलीकरणाचा कार्यक्रम हातात घेतला. देशात पाण्याची कमी नाही आहे, कारण 15-20% पाणी तलावात जातं, 15-20% पाणी कॉन्झर्वेशन जमिनीत जातं आणि 70% पाणी समुद्रात वाहून जातं. सगळे राज्य एकमेकावर तुटून पडले आहे, भांडून पाण्याची कमी नाही आहे. वॉटर कॉन्झर्वेशन जर केलं तर खूप प्रश्न सुटू शकतील. आणि महाराष्ट्र या देशाचा आदर्श आहे. त्यामुळे ही जी गणपतरावांनी पाण्याकरता दुष्काळी भागात जसं चांगलं काम केलं तसं माझी तुम्हाला विनंती आहे, मी सुभाजी नाही पण जरूर विनंती करीन की या जलसंवर्धनाकरता खरोखर चांगला कार्यक्रम राबवा. लोकही आता नवीन पिढी ज्ञानाची भुकेली आहे. ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप टेक्नॉलॉजी रिसर्च याला आपण नॉलेज म्हणतो. अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हेच आमचं भविष्य आहे. आता हे लोकांना ज्यात इंटरेस्ट नाही, तुम्ही ज्या थोडेबहुत दाखवत जा तुमचे ज्या आम्ही कोणी हल्ले कोणाशी घेतले कोणी भेटले कोणी कोणाकडे नाश्त्याला गेले हे लोक ऐकतात आणि सोडून देतात. पण जे ज्याच्यातून नॉलेज आहे ते प्रबोधनाचं काम तुम्ही करता. आज गणपतरावांना पुरस्कार दिला. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतात आमच्या सगळ्यांकरता दुर्भाग्याची गोष्ट आहे, वाईट स्थिती आहे. आणि म्हणून पाणी हाच कळीचा मुद्दा आहे. तुम्ही आज गणपतरावांना पुरस्कार दिला आणि त्यांनी पाण्याच्या क्षेत्रात दुष्काळी भागात चांगलं काम केलं, बाकी केलंच आहे. मला वाटतं हीच प्रेरणा घेऊन आज जलदिवसाच्या दिवशी तुम्ही त्यांचा सत्कार केला हा खूप चांगला योगायोग आहे. आणि हीच गोष्ट जर आपण महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातले नदी नाले खोल करून जलसंवर्धनाचं काम केलं तर आपला महाराष्ट्र खूप पुढे जाईल आणि कुठल्याही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. मी गणपतरावांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना दीर्घायुष्य चिंतितो आणि त्यांचं असंच मार्गदर्शन आपल्याला 100 वर्ष होईस्तोवर आपल्या सगळ्यांना मिळत राहील असा विश्वास व्यक्त करतो आणि त्यांना हात जोडून त्यांचं अभिवादन करतो. नमस्कार. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.